जाऊया पुढच्या आणखी एका महत्वाच्या बातमीकडे. आपल्या घणाघाती भाषणांसाठी ओळखले जाणारे काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी वांद्र्यामधल्या प्रचारसभेत चुकून काँग्रेसवरच टीका केली आणि क्षणभर सगळेच चक्रावले. मात्र लगेचच त्यांना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी माफी मागून आपली चूक सुधारली. ऐका राणे काय म्हणतात ते. निवडणुका जिंका आणि निवडणुकीतून पद मिळवा, सत्ता मिळवा, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, हे समीकरण बीजेपी आणि काँग्रेस. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, हे समीकरण बीजेपी आणि काँग्रेस. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, हे समीकरण बीजेपी आणि काँग्रेस. बीजेपी आणि शिवसेना आहे. माफ करा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.